नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग दोन वरती सिरीज चालू आहे बोर्ड परीक्षेला आतापर्यंत नेमके कशा प्रकारचे प्रश्न येऊन गेले होते आणि इथून पुढे बोर्ड परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात एकदम इम्पॉर्टंट आणि व्हेरी आय एम पी प्रश्नांवरती मित्रांनो आपण या सत्रांमध्ये चर्चा करतोय आज नववा प्रश्न चालू आहे गणित भाग दोनचा या अगोदर आपण आठ प्रश्न बघितलेत ते प्रश्न जर तुम्ही नसतील अभ्यासले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून ते सगळे इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो बघा त्यामध्ये गणित भाग एक चे सुद्धा बरेचसे प्रश्न एकचे जवळपास चाळीस चाळीसच्या आसपास प्रश्न आहेत गणित गनि, गणित भाग स सध्या तरी आठ प्रश्न आहेत आणि इथून पुढे मी ज्या काही व्हिडिओ अपलोड करत जाईल इम्पॉर्टंट गणितांच्या त्या सगळ्या व्हिडिओज या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरच तुम्हाला पाहायला मिळतील तर वळूयात नवव्या प्रश्नाकडे पण पुढे जाण्याच्या अगोदर पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बघा या ठिकाणी हा प्रश्न आहे या प्रकारचा प्रश्न मित्रांनो या प्रकारचा प्रश्न बघितला एकदम सिंपल आहे की काटकोण त्रिकोणात काटकोण करणाऱ्या बाजू नऊ व बारा सेमी आहे तर कर्ण काढा काटकोण करणाऱ्या बाजू नऊ आणि बारा सेमी आहे आता उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आपण घेऊ की एक काटकोण त्रिकोण आहे अशा प्रकारे ओके समजा हा काटकोण त्रिकोण आहे याच्यामध्ये याला नाव देऊ आपण ए बी सी इथं हा नव्वद मापाचा कोण काटकोण करणाऱ्या बाजू म्हणजे ज्या दोन बाजू काटकोण करतात एक नऊ आणि एक बारा आहे बरं का सेमी आहे ज्या दोन बाजू काटकोण करतात त्यांना आपण म्हणतो काटकोण करणाऱ्या बाजू आणि हा उरलेला जो आहे तो कर्ण तर आपल्याला या कर्णाची जी लांबी आहे ती आपल्याला काढायची इथं कुठला प्रमेय वापरणार पायथा गोरसचा प्रमेय एकदम साधा सोपा ही छोटी छोटी गणित आली पाहिजेत ही नाही आली ना तर मोठी गणित नाही आणणार त्यामुळे आपण सुरुवातीला सगळी छोटी छोटी गणित आणि तिथून आपला प्रवास मोठ्या गणिताकडे जाणारे सोप्याकडून अवघडाकडे करेल मग आता आपण काय म्हणू बाबा काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये समजा बाबा हा आपला काटकोण त्रिकोण आहे या काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये ए बी बरोबर समजा नऊ सेमी आहे ओके आणि दुसरा आपला बी सी जो आहे तो बारा सेमी आहे या दोन काटकोण करणाऱ्या बाजू आहेत आता आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए सी काढूयात मैथ लिहू पायथागोरसच्या पायथा गोरसच्या गोर प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार पण शक्यतो प्रमेयानुसार लिहा प्रमेया प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय होणार वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग कर्ण कोण आहे एसी जी नव्वद कोणासमोरची बाजू असते ती कर्ण असते तो एसी आहे आणि इथं आपण लिहिणार एसीचा वर्ग बरोबर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग ए वर्ग अधिक बीसीचा वर्ग आता ए बी किती नऊ आहे नऊ लिहिले बी सी किती बारा आहे बारा लिहिले नवाचा वर्ग आणि बाराचा वर्ग नवाचा वर्ग एक्क्याऐंशी बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस मग एक्क्याऐंशी अधिक एकशे चव्वेचाळीस बघा एक्क्याऐंशी अधिक एकशे चव्वेचाळीस बेरीज करा चार आणि एक पाच आठ आणि चार बाराचे दोन हच्च्या एक एक आणि एक दोन दोनशे पंचवीस झाले इथं आपलं उत्तर आलं दोनशे पंचवीस एसीचा वर्ग दोनशे पंचवीस मग एसी किती एसीचा वर्ग दोनशे पंचवीस तर एसी किती दोनशे पंचवीस वर्गमूळ काढू एसी बरोबर दोनशे पंचवीस चा वर्गमूळ दोनशे पंचवीस कितीचा वर्ग आहे मित्रांनो दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग आहे म्हणून सी बरोबर पंधरा दोनशे पंचवीसचं वर्गमूळ पंधरा मग इथं लिहायचं आपण वर्गमूळ काढले वर्गमूळ काढले आपण असं लिहू काढले आता उत्तर लिहिताना शेवटी इथं काय विचारलं आपल्याला कर्ण काढ़ा विचारले ना म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा काटकोन त्रिकोणाचा कर्ण इथं शेवटी उत्तर लिहायचं काटकोन त्रिकोणाचा कर्ण बरोबर किती बाबा बरोबर पंधरा सेमी काटकोण त्रिकोणाचा कर्ण बरोबर पंधरा सेमी तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे पहिलं गणित बघितलं मी थोडासा बाजूला होतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट जर मारायचा असेल तर मारून घेऊ शकता एकदम सिंपल आहे सातवी आठवी नववी पर्यंत आपण या प्रकारचा प्रश्न आपण पाहिले त्या प्रकारचे आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ जे आहेत ते पाठ पाहिजे साधारणतः एक ते तीस पर्यंतचे तरी वर्ग वर्ग मूळ आपल्याला पाठ पाहिजेत ओके आता यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळू पण पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत आणि चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ही एक इम्पॉर्टंट सिरीज चालू आहे मित्रांनो याच्यामध्ये दररोज सकाळी सात वाजता आपण गणित भाग दोनवर चर्चा करतो आणि संध्याकाळी सात वाजता गणित भाग एक वरती चर्चा करतो त्यामुळे रोज सकाळी सात वाजता संध्याकाळी सात वाजता आपल्या युट्यूब चॅनल आणि लेक्चर जे आहेत ते अटेंड करायचे आता या ठिकाणी आपण हा प्रश्न बघा इथं काय दिलाय एका आयताची आता इथं काटकोन त्रिकोण दिलाय का नाही दिला आयत दिलेलं आहे मग इथं आपण आयत काढू आयत काढून घ्या बघा बाबा आयताची तर एक का आयत काढला या आयताला आपण नाव देऊ पी क्यू आर एस ओके या आयताची लांबी चोवीस आहे ही लांबी चोवीस सेमी सेमी आहे समजा आणि रुंदी जी आहे ती सात सेंटीमीटर आहे तर कर्णाची लांबी काढा आता हा पी आर समजा कर्ण आहे ओके आता ही सात तर ही पण सात असेल आणि ही काय बाबा चोवीस तर ही पण चोवीस असणार आहे ओके इथं आपण लिहू की बाबा चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे आयत आहे ठीक आहे आता आपल्याला लांबी रुंदी दिले आपल्याला कर्ण काढायचा आहे कर्ण म्हणजे पी आर आता हा कर्ण काढण्यासाठी आपण काय करू या पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर या ठिकाणी इथं आपण करूया याचं उत्तर आपण दोन तीन प्रकारे काढू शकतो तर आपण ही एक पद्धत बघू ओके याच्यामध्ये त्रिकोण क्यू आर पी क्यू आर या काटकोण त्रिकोणात या काटकोण त्रिकोणामध्ये ओके त्रिकोनामध्ये या काटकोण त्रिकोणामध्ये okay? काट कशानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार कारण इथं काय असणारे आयताचे सगळे कोण नव्वद मापाचे असतात काटकोण असतात म्हणजे त्रिकोण पीक्यू आर सुद्धा काय झाला हा आहे मग इथं लिहिणार बाबा की काटकोण त्रिकोणामध्ये या काय असणार पायथा गोरजच्या गोर प्रमेयानुसार इतर पायथा गोरसच्या प्रमेयानुसार प्रमे यानुसार पायथागोरजच्या प्रमेयानुसार काय येणार कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग कर्ण कोण पी आर मग या आरचा वर्ग बाजू काय बाबा पी क्यू पी क्यूचा वर्ग अधिक दुसरी बाजू काय क्यू आर क्यू आर चा वर्ग झालं सूत्र लिहिलं आता किंमती टाकू पी क्यू किती सात आहे साताचा वर्ग अधिक क्यू आर किती चोवीस आहे चोवीस चा वर्ग साताचा वर्ग किती एकोणपन्नास आणि चोवीस चा वर्ग किती पाचशे शहात्तर ओके साताचा वर्ग एकोणपन्नास चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर दोघांची बेरीज करू पाचशे शहात्तर अधिक एकोणपन्नास नऊ आणि सहा पंधरा पंधराचे पाच हच एक सात आणि एक आठ आठ आणि चार बाराचे दोन हच एक सहा पाच आणि एक सहा झाले सहाशे पंचवीस किती आलं उत्तर सहाशे पंचवीस आता इथं पी आर चा वर्ग सहाशे पंचवीस पण पन आपल्याला पी आर पाहिजे मग पी आर किती सहाशे पंचवीस कितीचा वर्ग आहे रे बाबा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग आहे म्हणून सहाशे पंचवीसचा वर्ग म्हणून या ठिकाणी आपल्याकडं पंचवीस आलं म्हणून पी आर बरोबर पंचवीस पण इथं पी आर बरोबर पंचवीस नाही लिहायचं इथं लिहायचं म्हणून चौरसाचा चौरसाचा कर्ण चौरसाचा कर्ण पंचवीस सेमी आहे किंवा किंवा पंचवीस सेमी असेल असं या ठिकाणी आपण काय करू शकतो लिहू शकतो तर एकदम सोपा आहे प्रश्न मी थोडासा बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके येस यस तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू सोपं गणित होतं खूप सोपं तुम्ही म्हणाल की काय टाइमपास चालवला आहे हा एवढी सोपी गणित का पण बऱ्याच मुलांना या सोप्या सोप्या गणितांमध्ये प्रॉब्लेम असतात आणि हे एक आणि दोन मार्कांना हे प्रश्न येतात पण काय होतं कधी कधी गडबडीत आपले हे छोटे छोटे प्रश्न पण आपल्याला येत नाही तर ज्यांना नुसतं पास व्हायचं त्यांच्यासाठी तर हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तर आता इथंच थांबू मी थांबतो पण तुम्ही थांबू नका तुम्ही आत्ता लगेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करा आणि या अगोदरचे सगळे इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत ते बघा गणित भाग एक आणि गणित भाग दोनचे दोन्ही सुद्धा ओके धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना हॅव अ नाईस डे